नमस्कार मित्रांनो, मी विवेक आपले माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भारतीय दुग्धक्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे। त्या पुस्तकाचं नाव आहे माझं एक स्वप्न होतं वर्गीस कुरियन। त्याचा अनुवाद केला आहे सुजाता देशमुख यांनी, त्याच्या मुखपृष्ठ केलं आहे सतीश देशपांडे, आणि या पुस्तकाचे मूळ लेखक आहेत गौरी साळवी, आणि या पुस्तकाची किंमत आहे 200 रुपये। या पुस्तकाची पहिली आवृत्ती निघाली होती एप्रिल 2007 मध्ये। हे या पुस्तकाचे मुखपृष्ठ आहे। यात काही महिला आपल्याला दुधाचे हंडे भरून घेऊन जाताना दिसत आहेत। चला तर आपण या पुस्तकाच्या परिचयाला सुरुवात करू। डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्यासारखा निस्वार्थी, कार्याप्रती बांधिलकी असणारा आणि आत्मविलोपी राष्ट्रप्रेमी माणूस आपल्यात आहे हे भारताचं फार मोठं भाग्य मानलं पाहिजे। आपल्या देशातल्या सर्वात दरिद्री स्तरातल्या लाखो नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी डॉक्टर कुरियन यांनी आयुष्यभर काम केलं। समाजातल्या या घटकांना त्यांनी उत्पादनाच्या दृष्टीनं सक्षम केलं। या सर्व कामांचं विस्तृत विवेचन या पुस्तकात दिलेलं आहे। डॉक्टर कुरियन यांचं आयुष्य बहुरंगी आणि त्यात कित्येक घटनांची रेलचेल, त्यामुळे त्यांनी पेललेली आव्हानं, त्यांना मिळालेलं यश आणि प्रसंगी जाणवलेलं वैफल्य यांचं एक जबरदस्त आकर्षक परिप्रेक्ष्य या अनुभव कथनात आढळून येतो। शब्दाच्छा डॉक्टर कुरियन यांच्या स्वभावात नाहीच, तुम्हाला जे दिसतं ते तसंच असतं, आणि त्यामुळेच डॉक्टर कुरियन यांच्याशी आपली सहमती कुठं होते ते बरोबर कळतं। ही स्पष्टता त्यांच्या या अनुभव कथनातही आहे। घटना जशा घडल्या तशा त्यांनी मांडल्या आहेत। काही व्यक्तींबाबत वाटणाऱ्या कटू भावनांना चांगुलपणाचा खोटा मुलामा जसा त्यांनी चढवलेला नाही, तसाच जिथं आवश्यक असेल तिथं काही व्यक्तींबद्दल प्रशंसा करताना हा दाखडता घेतलेला नाही। काही लेखक फक्त पुस्तकातल्या व्यक्तीबाबत फक्त प्रशंसा करतात, मात्र जिथे त्यांची चूक होते ती मांडत नाहीत। मात्र वर्गीस कुरियन यांनी त्यांच्या आत्मकथनात त्यांच्या चुका आणि प्रशंसा, स्तुती वगैरे चांगलं मांडलं आहे, आणि अनुवादक सुजाता देशमुख यांनीही ते बरोबरपणे अनुवाद करून मांडलं आहे। डॉक्टर कुरियन यांच्या यशाचा आपल्या सर्वांनाच अभिमान वाटावा। ते खऱ्या अर्थानं द्रष्टे आहेत। जगातल्या सर्वात जास्त दुग्धोत्पादन करणाऱ्या देश म्हणून भारताला घडवण्यात त्यांनी उभ्या केलेल्या अनेक संस्थांचा वाटा आहे। लक्षावधी लोकांपर्यंत निर्जंतुक आणि सकस दूध पोहोचावं यासाठी अशा प्रकारच्या दुधाची निर्मिती तर त्यांनी केली आहेच, शिवाय वितरणासाठी साखळी यंत्रणाही उभारली आहे। जगातला सर्वात मोठा खाद्यान्न व्यवसाय उभा करून अमूलसारख्या देशातल्या सगळ्यात मोठ्या ब्रँडची निर्मिती केली आहे। भारतामधली दुधाची दरडोई उपलब्धता त्यांच्या प्रयत्नांमुळे दुप्पट झाली आहे। शिवाय ग्रामीण जनतेला सर्वाधिक रोजगार दुग्धोद्योगाद्वारे त्यांनी मिळवून दिला आहे। डॉक्टर कुरियन यांनी निर्माण केलेल्या सहकारी संस्थांच्या आपल्या माध्यमातून देशामधली लोकशाही तळागाळापर्यंत रुजण्यामध्ये आणि स्त्रियांच्या सबलीकरणासारखा सामाजिक बदल घडवून आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे। ग्रामीण भारताच्या विकासासाठी त्यांनी उदंड योगदान दिलं आहे। अशा एक सच्च्या राष्ट्रभक्ताच्या अंतरंगाचं आणि अनुभवाचं दर्शन आत्मकथेत घडतं। डॉक्टर कुरियन यांच्या कार्याचा ठसा भविष्यातही दीर्घकाळापर्यंत राहील। आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा या पुस्तकांना अनेकांना मिळाली। मेटलर्जी किंवा न्यूक्लिअर फिजिक्स यामध्ये वास्तविक डॉक्टर कुरियन यांची कारकिर्द घडली असती, नशिबाच्या एकाच कलाटणींना दुग्ध व्यवसाय अभियांत्रिकीमध्ये डॉक्टर कुरियन आले, त्यात गुंतत गेले, आणि म्हणूनच भारतातल्या दुग्ध व्यवसायाकरिता त्यांनी जे काही केलं ते खऱ्या अर्थानं अचंबित करणारं आहे। हे अशा प्रकारचं दर्शतेपण, अशा प्रकारची बांधिलकी, निष्ठा आणि राष्ट्रत्वाची ज्वलंत भावना असणारे 1000 कुरियन मिळते तर आपल्या देशात कुठलं कुठं असतं हा विचार मनात आल्यापासून आपल्याला राहत नाही। केरळ राज्यातल्या कालिकत इथं 26 नोव्हेंबर 1921 डॉक्टर वर्गीस कुरियन यांचा जन्म झाला। 4 भावंडात ते तिसरे होते। त्यांचे काका रावसाहेब पी के वर्गीस यांच्यावरून त्यांचं नाव वर्गीस ठेवलं गेलं। त्यांच्या वडिलांचं नाव पुथेन परक्कल कुरियन हे होतं। ते सिव्हिल सर्जन होते। त्यांची आई अतिशय बुद्धिमान होती। त्या उच्च शिक्षित तर होतीच, शिवाय पियानो अतिशय त्या सुंदर वाजवित असत।
त्यांच्या माहेरची मंडळी उच्च विद्या विभूषित होती. त्यांचे एक भाऊ तर शेवटी केंद्रीय अर्थमंत्री सुद्धा झाले होते. त्यांच्या वडिलांचं लवकर निधन झाल्यामुळे ते त्यांच्या आजोळी गेले आणि त्यांनी लॉयल महाविद्यालय शास्त्र शाखेत प्रवेश घेतला. वर्गात ते बरेच लहान होते. त्यानंतर सर्व शिक्षण पूर्ण करून ते त्यांनी टाटा समूहात गेले आणि त्यांचे मामा तिथे संचालक होते म्हणून त्यांना शिकाऊ अभियंता म्हणून सहज प्रवेश मिळाला. मात्र तिथे त्यांचे मन रमत नव्हते म्हणून त्यांनी ब्रिटिश शिष्यवृत्तीवरून अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या मामाचा त्याला बराच विरोध होता. त्यांनी तो विरोध झुगारून दुग्ध व्यवसाय अभियांत्रिकीत प्रवेश घेऊन ब्रिटिश इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी त्यांचे दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण पूर्ण केले आणि अनावधानाने इथं त्यांना आनंदमध्ये नोकरी मिळाली. तिथून ते त्यांचा अमूलपर्यंतचा प्रवास या पुस्तकात उलगडून दाखवलेला आहे. आता मी तुम्हाला काही याच पुस्तकातली छायाचित्रे दाखवणार आहे. हे पुस्तक खूप छान आहे. हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि त्याबाबतचा अभिप्राय मला नक्की कळवा. हे पुस्तक अनेकांना प्रेरणादायी नक्कीच ठरू शकेल. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.